सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कराड शहरातील वैश्यावस्तीमध्ये मध्यरात्री आग लागून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री यांनी या परिसराची पाहणी केली। शहरामध्ये आग लागली इथे व्यवसाय सोडून काही आवश्यक गोष्टी फक्त दिसत आहेत। लोकवस्ती दाट असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले। प्रशासन ही घटना घडल्यानंतर योग्य ती कारवाई करेल। शहरात अशा प्रकारच्या असणाऱ्या वस्तींवरती घरांवरती प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल असा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेला आहे। यावेळी माजी नगरसेवक सौरभ पाटील यांचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पालकमंत्री यांनी स्थानिक रहिवाशांकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली। बाळासाहेब पाटील म्हणाले, रात्री आग लागली, प्रशासन नगरपालिकेने आग विझवण्याचा प्रयत्न केला। ज्याच्या घराचे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा सुरू करण्यात आलेला आहे। रस्ता तयार करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। अग्निशामक दलाची गाडी येण्यामध्ये अडचण आलेली आहे, यामुळे आता प्रशासन योग्य ती कारवाई नक्कीच करेल। बिरोबा मंदिर परिसरामध्ये रात्री 1:30 ते 2 च्या सुमारास आग लागली आणि लोकवस्ती दाट असल्यामुळं आणि बहुतांशी गरीब मंडळी कुटुंब त्या ठिकाणी आहेत, दाटीवाटीची वस्ती, त्यामुळं आग मोठ्या प्रमाणात पसरली। प्रशासनानं सर्वांनी नगरपालिकेनं आग विझवण्याचा प्रयत्न केला। या आगीमध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना त्यांच्या घरांचे पंचनामे करायचं काम या ठिकाणी सुरू आहे। कराड शहरातल्या सामाजिक संस्था, नगरपालिका, इतर मंडळी स्वतःना सहकार्य निश्चित त्या ठिकाणी करतील। सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही। आपण म्हणता ती गोष्ट खरी आहे की इथं फायर फायटरची गाडी येण्यामध्ये अडचण आले आणि नागरिकांची मागणी त्या ठिकाणी आहे आणि तसं सखोल दर्शन दिसतं की इथं अनावश्यक जिथं व्यवसाय सुरू असे काही गोष्टी इथं दिसत आहेत आणि मग रस्ता चांगला करणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे। तशा दृष्टीनं लोकांची मागणी त्याप्रमाणे प्रशासन निश्चित कारवाई करेल। पण जर हे रस्त्याचं त्या ठिकाणी रुंदीकरण असताना पुन्हा तुमच्यासारख्या मीडियाने सुद्धा सहकार्य करणं आवश्यक आहे, कारण अशी घटना घडल्यानंतर सुदैवाने काय की जीवितहानी झाली नाही, त्यामुळं आपण त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करू शकतो। पण निश्चित या ठिकाणी या गोष्टीचा बोध घेऊन प्रशासन योग्य ती कारवाई निश्चित करेल। सर, दुसरा प्रश्न असा की कराडमध्ये असे अनेक ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतोय, तर त्यानिमित्तानं प्रशासनानं आता यावरती काम करणं गरजेचं आहे का, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाही? आता कसं आहे की ही घटना घडल्यानंतर आता प्रशासन इथं कारवाई करेल, इथल्या एखादा गेलं, तसं गावामध्ये इतर ठिकाणी जी ठिकाणं आहेत त्यामध्ये सुद्धा तशा प्रकारची कारवाई केली जाईल, त्या लोकांना तशा सूचना दिल्या जातील। विशेषतः दाटीची वस्ती आहे, घरात कोणत्या त्या ठिकाणी सिलेंडर कशा प्रकारे ठेवावं, काय करावं, या गोष्टी त्या ठिकाणी ते निश्चित प्रभाव। काही नाही बेटा, उद्या तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेस ना, घरापासून दूर पहिल्यांदा। अरे माझी डाळ, तुम्ही बोला ना, मी आले। काय बोलायचंय बाबा? तर बेटा ते एच फॉर हिप्पोपॉटमस खूप त्रास होतोय ना त्याला। मुलांशी एच फॉर एच आय व्ही बद्दल मोकळ्या मनाने बोलणे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही, पण त्यांना असुरक्षित यौन संबंध आणि संक्रमित सोयीपासून वाचण्याचा सल्ला तर दिला पाहिजे। तर द्या आणि करा त्यांच्या संगोपनाची परीक्षा पास। सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत। एच आय व्ही पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा। चहा उणे तिथे काय उणे असं आपण नेहमी म्हणतो, नाही मग काय, इथं काहीही कमी नाही आपल्याला। हो, पण आपलं एवढ्या वर्षात स्वतःच घर झालं नाही त्याचं काय? अहो आता होईल। कसं? अहो संधी नामी किमतीत कमी, म्हाडाच्या घरांची हीच तर आहे हमी। अहो म्हाडाचे पिंपरी, चिंचवड आणि पुणे या परिसरातील प्रकल्प जाऊन बघू आपण। घराची हमी किमतीत कमी, सांग अशी मिळेल का संधी नामी? होई स्वप्नपूर्ती सुखालाही भरती, पुणे शहरात म्हाडा आपल्या सोबती। सर्व उत्पन्न गटाला दर्जेदार घर, पुणे शहर बनले आपलं माहे। देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात, तसेच सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत, तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध। 16 डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा। www.lottery.mhada.gov.in